पुण्यातल्या साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे. बच्चूकडूंनी आयुक्तालयाचा ताबा घेतल्याचं कळतं. पुण्यातल्या साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला आणि थकीत FRP साठी पुण्यात हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. साखर आयुक्तालयावर मोर्चा काढलाय. बच्चू कडू यांनी आयुक्तालयाचा ताबा घेतल्याचं कळतंय. पुण्यातल्या साखर आयुक्तालयावर बच्चू कडूंनी मोर्चा काढलाय आणि या आयुक्तालयाचा ताबा घेतलाय. थकीत FRP साठी पुण्यामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती जाणून घ्या त्यांचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून. नितीन, काय अधिक माहिती मिळते या संदर्भातली? सुवर्णा प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी आज साखर संकुलमध्ये अचानक हे आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं शेतकऱ्यांचं ते साखर संकुलमध्ये धडकले. त्यानंतर साखर आयुक्तांची देखील बच्चू कडू यांची चर्चा सुरू आहे. मात्र दरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी साखर संकुलच्या इमारतीवरती चढून टेरेसवरती आंदोलन सुरू केलेलं आहे. इमारतीवरती उभ्या राहून ते घोषणा देत आहेत सरकारच्या विरोधात, साखर कारखानदारांच्या विरोधात. जवळपास 1500 कोटी रुपयांची FRP थकीत आहे शेतकऱ्यांची, जी साखर कारखानदारांनी दिलेली नाही. आणि साखर कारखानदार सरकारमध्ये आहेत, त्याचबरोबर विरोधकांमध्ये देखील आहेत असा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. बच्चू कडू यांची चर्चा सुरू आहे, त्यांच्याबरोबरही काही शेतकरी आहेत, साखर आयुक्तांची चर्चा सुरू आहे. ही चर्चा संपल्यानंतरच हे आंदोलनाचं पुढे काय होतं हे कळू शकेल. सुवर्णा, निश्चित. धन्यवाद नितीन या संपूर्ण माहितीसाठी. तुम्हाला ही आंदोलनाची दृश्य आहेत. बच्चू कडू यांनी आयुक्तालय साखर आयुक्तालयाचा ताबा घेतल्याचं कळतंय. बच्चू कडू यांनी साखर आयुक्तालयाचा ताबा घेतलाय. थकीत FRP साठी म्हणून अचानक हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. सरकारचं करायचं काय?